बेरोजगारी भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अपेक्षा उमेदवारी म्हणून राष्ट्रवादी फेम अशोक पाटील हे करणार. देशात बेरोजगारी वाढली आहे, सर्वत्र भ्रष्टाचाराचा धुमाकूळ घातला आहे. या परिस्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी आपण धुळे लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करीत असून ही निवडणूक आपली शेवटची निवडणूक आहे, असे प्रतिपादन धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करीत असलेले राष्ट्रवादी भीम अशोक शंकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. धुळे लोकसभा विधानसभा तसेच राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढविणारे अशोक पाटील यांनी आज मूळ धुळे जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. धुळे मतदारसंघातील विद्यमान खासदारांवर नाराज आहे. बेरोजगारी, शेती, पिण्याचे पाणी अशा सर्व समस्या सुटल्या नाही, त्यामुळे जनतेच्या आग्रहास्तव आपण निवडणूक लढविणार आहोत. आपण राजकीय पक्षांकडे लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट मागितले, परंतु कुणी आपल्याला उमेदवार दिली नाही, म्हणून अपक्ष लढत आहोत. धुळे शिंदखेड्यातून आपल्याला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असून मालेगाव बागलांमध्येही लोक साथ देत आहेत. स्कूटरवरून आपला एकता चालवणे सारख्या प्रचार सुरू असून ठिकठिकाणी मतदार आपल्याला पाठिंबा दर्शवित आहेत. मतदारांनी संधी दिल्यास आपण मतदारसंघाचा कायापालट करू, असे 80 वर्षीय अशोक पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या समोर त्यांच्या धर्मपत्नी सो करुणाताई पाटील व मुलगा आत्मज पाटील हे देखील उपस्थित होते. पाटील धुळे लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहे. माझा अजेंडा आहे की शेतकऱ्यांना सुखी करणे, त्यांच्या मालाला डबल भाव मिळावे, त्याला कर्जमुक्ती मिळावी आणि त्याच्या आत्महत्या कमी व्हाव्या यासाठी प्रयत्न करणार आहे. 1 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे, म्हणून खेडोपाडी जातो आणि त्यावेळेस मला असं निदर्शनात आलं, शेतकऱ्याला पाणी नाही, वीज नाही, म्हणून तो पाणी नाही म्हणून तो आत्महत्या करतोय. तसंच माझा भ्रष्टाचार निर्मूलन हे माझं ध्येय आहे, म्हणून भ्रष्टाचारी अधिकारी आणि पुढारी यांच्यावर मी तुटून पडतोय आणि त्यांच्या विरुद्ध छापतोय. मी खेडोपाडी जातो, शेतकऱ्याला पाणी नाही, पाण्यासाठी शेतकऱ्याला पाणी मिळावं, शेतीपर्यंत पाणी मिळावं, वीज मिळावी यासाठी मी लढणार आहे आणि शेतकऱ्याला आणि इथे जर प्रत्येक गावात पाण्याची योजना पाणी आणेल, प्रत्येक नळाला पाणी देण्याची योजना करेल आणि पाणी पुरवठा अक्कलपाडा जो आहे तिची 4 फूट जरी उंची वाचली तर आपल्याला 24 तास पाणी मिळेल शहराला जर दररोज, आणि त्यासाठी मी राबवेल पाण्याची योजना राबवेल. आणि जवळपास 200 खेड्यांना सोनगीरचं धरण पूर्ण झालं, ते 200 खेड्यात स्वावलंबी होतील आणि शेतकरी सुखी होईल त्यासाठी राबवेल ही विनंती.